ुल्ढाड़ा जिले के चिखली में पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की सभा की तैयारी अंतिम चरण में है ऐसे में कल होने वाली इस सभा में उद्धव ठाकरे क्या कहेंगे इस पर सबकी निगाहें टिकी हुई हैं। आपको बता दें कि पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की कल छब्बीस नवंबर को बुल्ढाड़ा जिले के चिखली के क्रीडा संकुल मैदान में दोपहर को चार बजे सभा होने वाली है और शिवसेना से शिंदे गुट अलग होने के बाद विदर्भ में यह है बुलडांगा जिले में होने वाली पहली सभा है जिसमें पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की सभा को संबोधित करेंगे और इस सभा के दौरान उद्धव ठाकरे क्या कहेंगे इस पर सभी की हैं। है गे कहीं महीन मधे या शिवसेना में जो उलटफेर जो मोट बंडिका या बंडानंतर या विदर्भामध्ये पहिली जी सभा होते आहे ती उद्धव ठाकरे यांची सभा बुलढाण्यातील चिखलीमध्ये या ठिकाणी होताना दिसत आहे तेरा खासदार आणि जवळजवळ चाळीस आमदार या शिवसेनेचे फुटल्यानंतर शिवसेना एक गळती लागली ला होती त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे असतील त्यांचे बडे नेते असतील यांनी फिरून शिवसेना वाढवण्यासाठी आणि जे काही त्यांचे फुटीर या ठिकाणी शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदार गेलेले आहेत त्यांना कुठेतरी धडा शिकवण्यासाठी आता ही पहिलीच या ठिकाणी सभा चिखलीमध्ये होताना दिसत आहे मागे आपण पाहू शकता की कशा प्रकारची जी तयारी सुरू आहे ती या चिखलीमध्ये सुरू आहे आणि आयोजकाच्या वतीनं या ठिकाणी जास्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी ही सभा होणार असल्याचा दावा केला जात आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सांगता येईल की या जिल्ह्यामधून जे शिवसेनेचे वरिष्ठ खासदार होते प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्याचबरोबर दोन जे आमदार आहेत संजय रायमुळकर आणि संजय गायकवाड हे सुद्धा शिंदे गटात गेल्यानं या ठिकाणी शिवसेनेला नवचैतन्य देण्यासाठी ही सभा निश्चितपणानं यशस्वी होतं का हे पाहणं गरजेचं आहे सातत्यानं प्रतापराव जाधव असतील त्याचबरोबर संजय गायकवाड असतात यांच्याकडून टीकेचा भडीमार हा जो आहे तो त्या उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील त्यांच्यासह काही नेत्यांवर होताना दिसतो आहे या टीकेला प्रत्युत्तर कसे असेल हे आता उद्या पाहणं गरजेचं आहे आणि या सभास्थळावरून आपण हा आढावा घेतलेला आहे की उद्या ही सभा खरंच या बुलढाणा जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी नवं चैतन्य या ठिकाणी आणते का गणेश सवडकर एम एनसाठी बुलढाणा